सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातारा नगरपालिकेकडून दोन ठिकाणी कोविड लसीकरणाची सोय करण्यात आली असून ज्येष्ठांना मोफत लस देण्यात येणार आहे. पाहुयात ही बातमी. राज्य शासनाने 1 मार्च पासून 60 वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरणास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने पूज्य कस्तुरबा नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र राजवाडा व काही श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र गोडोली अशा दोन ठिकाणी मोफत लसीकरणाची व्यवस्था केली आहे. राज्य शासनाने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात केली आहे. यामध्ये 45 ते 60 वर्ष वयोगटात असणारे ज्यांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास आहे तसेच 60 वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांना लस दिली जाणार आहे. सातारा नगर परिषदेने पूज्य कस्तुरबा नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र राजवाडा व काही श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र अशा दोन ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळता दररोज 10 ते 5 या वेळेमध्ये मोफत लसीकरणाची व्यवस्था केली आहे. 45 ते 60 वर्ष वयोगटात असणारे ज्यांना मधुमेह व रक्तदाब आहे अशा वयोवृद्धांनी या मोफत असणाऱ्या लसीचा लाभ घ्यावा व लसीकरणासाठी येताना आधार कार्ड सोबत आणावे असे आवाहन नगराध्यक्ष सौ माधवी संजोग कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे. राज्य शासनाने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केलेली आहे आणि या दुसऱ्या टप्प्यात जे 60 वर्षावरील सगळे नागरिक असतील त्यांना आणि तसेच 45 वर्षाच्यावरील जे नागरिक आहेत आणि ज्यांना काही आजारी आहेत म्हणजे रक्तदाब असेल, मधुमेह असेल, म्हणजे कोमॉर्बिड जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा 45 वर्षाच्या वरच्या लोकांच्यासाठी लसीकरणाची सुरुवात केलेली आहे. आणि याचाच एक भाग म्हणून सातारा नगरपालिकेने जे राजवाड्याला कस्तुरबा रुग्णालय आहे नगरपालिकाच्या ह्याचे आणि तसेच गोडोलीत प्रतापसिंह रुग्णालय आहे कैलास असे प्रतापसिंह महाराज रुग्णालय तर ह्या ठिकाणी दोन्हीकडे लसीकरणाची सोय केलेली आहे तर त्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा पण येताना आपले आधार कार्ड घेऊन यावे की प्रत्येकाच्या बरोबर आधार कार्ड असणे गरजेचं आहे आणि तिथं मग रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि त्याच्यानंतर लस दिली जाईल आणि प्रत्येक दिवशी 10 ते 5 या वेळात लसीकरण चालू आहे तरी शहरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि कोरोनापासून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा बचाव करावा एवढंच मी यावेळी आपल्या सर्वांना आवाहन करीत आहे. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.